हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चैप्टर थर्मोडायनामिक्स स्टैंडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 20। आज आपण जो टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत तो आहे थर्मोकेमिकल इक्वेशन। आता नावामध्येच डेफिनेशन आहे, थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे ही अशी केमिकल इक्वेशन आहे ज्यामध्ये थर्मो म्हणजे एन्थाल्पी चेंजचा उल्लेख आपण केलेला असतो। बघा डेफिनेशन काय आहे, थर्मोकेमिकल इक्वेशन इट इज द बैलेंस केमिकल इक्वेशन, इट इज द बैलेंस केमिकल इक्वेशन विच शोज द एग्जैक्ट एन्थाल्पी चेंज एट अ गिवन टेम्परेचर प्रेशर एंड फिजिकल स्टेट ऑफ द सब्सटन्स। काय सांगितलंय बघा, थर्मोकेमिकल इक्वेशन ही एक बैलेंस केमिकल इक्वेशन आहे विच शोज द एन्थाल्पी चेंज एट अ गिवन टेम्परेचर प्रेशर एंड फिजिकल स्टेट ऑफ द सब्सटन्स, दॅट इज कॉल्ड एज थर्मोकेमिकल इक्वेशन। आता ही जी आहे ही एक आपण थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिली आहे। का बरं याला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणता येईल, कारण ही एक बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे ज्याचा आपण एन्थाल्पी चेंज दिलेला आहे ऍट अ गिव्हन टेम्परेचर प्रेशर अँड फिजिकल स्टेट ऑफ द सबस्टन्स। आता याचं एक्सप्लेनेशन काय करता येईल, ही थर्मोकेमिकल इक्वेशन कशी वाचता येईल, तर वन मोल ऑफ अ सॉलिड कार्बन reacts with one mole of a gaseous oxygen to produce one mole of a gaseous carbon dioxide। पुन्हा एकदा इथे काहीच नाही म्हणजे वन आहे, वन मोल ऑफ अ सॉलिड कार्बन रिएक्ट्स विथ वन मोल ऑफ अ गॅसियस ऑक्सिजन टू प्रोड्यूस वन मोल ऑफ अ गॅसियस कार्बन डायऑक्साइड, द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द रिएक्शन इज -395 किलो जूल ऍट 298 केल्विन अँड 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, ऍज डेल्टा एच इज निगेटिव्ह इट मीन्स हीट इज रिलीज, हीट इज इव्हॉल्व ड्युरिंग द केमिकल रिएक्शन अँड दॅट्स वाय धिस इज एक्झोथर्मिक रिएक्शन। ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे असं आपण म्हणू शकतो। जर का डेल्टा एच हा पॉझिटिव्ह असता जसा इथे आहे तर त्या रिएक्शनला आपण एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हटलं असतं। या थर्मोकेमिकल इक्वेशनला कसं वाचता येईल, वन मोल ऑफ अ सॉलिड कार्बन रिएक्ट्स विथ अ टू मोल ऑफ अ सॉलिड सल्फर टू गिव वन मोल ऑफ अ लिक्विड कार्बन डायसल्फाइड, द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द रिएक्शन इज +88 किलो जूल ऍट 298 केल्विन अँड 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, ऍज डेल्टा एच झिरो किंवा एन्थाल्पी चेंज इज पॉझिटिव्ह इट मीन्स हीट इज ऍब्सॉर्ब ड्युरिंग धिस थर्मोकेमिकल इक्वेशन अँड हेन्स इट इज एंडोथर्मिक रिएक्शन। या रिएक्शनला कसं वाचता येईल, वन मोल ऑफ अ गॅसियस नायट्रोजन रिएक्ट्स विथ अ थ्री मोल्स ऑफ अ गॅसियस हायड्रोजन टू प्रोड्यूस टू मोल्स ऑफ अ गॅसियस अमोनिया, एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द रिएक्शन इज -100 किलो जूल ऍट 298 केल्विन अँड 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर। याचा अर्थ टू मोल्स ऑफ अ गॅसियस अमोनिया तयार करत असताना एवढी एनर्जी, एवढी हीट एनर्जी ही रिलीज झाली आहे म्हणजे ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे। तर दिस इज अबाउट द थर्मोकेमिकल इक्वेशन, इट इज द बॅलन्स केमिकल इक्वेशन विच शोज द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द केमिकल रिएक्शन ऍट अ गिव्हन टेम्परेचर प्रेशर अँड फिजिकल स्टेट ऑफ द सबस्टन्स। आता ही जी थर्मोकेमिकल इक्वेशन आहे, या थर्मोकेमिकल इक्वेशनला जेव्हा आपण लिहितो तेव्हा काही कन्व्हेन्शन्स, काही रूल्स हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे असतात। मग काय हेडिंग दिलंय बघा, रूल्स व्हाईल रायटिंग द बॅलन्स केमिकल इक्वेशन, दॅट इज कन्व्हेन्शन्स व्हाईल रायटिंग द बॅलन्स केमिकल इक्वेशन। आता सगळ्यात पहिला, ती बॅलन्स असणं आवश्यक आहे आणि ती बॅलन्स करण्यासाठी जे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि प्रॉडक्ट आहे ते तुम्ही होल नंबर मध्ये घ्या की फ्रॅक्शन मध्ये घ्या डझंट मॅटर, त्याच्याशी घेणं देणं नाही, फक्त ती थर्मोकेमिकल इक्वेशन बॅलन्स असली पाहिजे। म्हणून पहिला रूल दिलाय, द केमिकल इक्वेशन मस्ट बी बॅलन्स, द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट मे बी इन होल नंबर ऑर मे बी इन फ्रॅक्शन, त्यानंतर हीट इव्हॉल्व ऑर हीट ऍब्सॉर्ब मस्ट बी रिटर्न आफ्टर द थर्मोकेमिकल इक्वेशन,
heat evolve or heat absorb, that is delta H zero must be given at the end of the reaction. हा डेल्टा एच झीरो जर का निगेटिव असेल तर ती रिएक्शन एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट इज रिलीज ड्यूरिंग द रिएक्शन. आणि जर का डेल्टा एच हा पॉझिटिव्ह असेल तर हीट इज ऍब्सॉर्ब, म्हणजेच ती एंडोथर्मिक रिएक्शन आहे असं आपण म्हणायला पाहिजे. तिसरा जो कन्सेप्ट दिलेला आहे की ते जे रिएक्टन आणि प्रॉडक्ट आहे त्यांच्या फिजिकल स्टेट आपण त्यांच्या पायाशी लिहायला पाहिजे. सॉलिड असेल तर एस लिहा, गॅस असेल तर जी लिहा, लिक्विड असेल तर एल लिहा, एक्विअस असेल तर एक्यू लिहा, असं आपण त्यांच्या पायाशी लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो डेल्टा एच झिरो म्हणजे एन्थाल्पी चेंज जो आहे, हा एन्थाल्पी चेंज फॉरवर्ड रिएक्शनचा आणि बॅकवर्ड रिएक्शनचा सेम असतो, त्याची मॅग्नेट्यूड सेम असते, फक्त त्याची साईन अपोजिट असते. म्हणजे समजा सी सॉलिड प्लस ओ टू गॅस गिव सीओ टू गॅस, ही जी फॉरवर्ड डायरेक्शनची रिएक्शन आहे, याचा डेल्टा एच झिरो हा -395 किलो ज्यूल आहे, तर हीच रिएक्शन आपण बॅकवर्ड डायरेक्शनने लिहिली, म्हणजे सीओ टू गॅस गिव सी सॉलिड प्लस ओ टू गॅस, तर त्याचा डेल्टा एच झिरो हा +395 किलो ज्यूल येईल. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन मधली रिएक्शन आणि बॅकवर्ड डायरेक्शन मधली रिएक्शन यांचा एन्थाल्पी चेंजचं मॅग्नेट्यूड सेम असतं, त्यांची फक्त साईन अपोजिट असते. फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जर का डेल्टा एच झिरो मायनस म्हणजे निगेटिव्ह असेल, म्हणजे ती एक्झोथर्मिक असेल, तर तीच बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये डेल्टा एच झिरो हा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे ती एंडोथर्मिक असते. त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात आहे की डेल्टा एच झिरो फॉर फॉरवर्ड रिएक्शन अँड डेल्टा एच झिरो फॉर बॅकवर्ड रिएक्शन हॅज अ सेम मॅग्नेट्यूड बट इन अपोजिट विथ अ अपोजिट साईन. पण त्यांची साईन जी आहे ती अपोजिट असल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ इथे घेऊ, सी सॉलिड प्लस ट्वाईस एस सॉलिड गिव सी एस टू लिक्विड, ही फॉरवर्ड डायरेक्शन मधली रिएक्शन आहे, याचा डेल्टा एच झिरो हा +88 किलो ज्यूल आहे. आणि ती जर का बॅकवर्ड डायरेक्शनची रिएक्शन घेतली, सी एस टू लिक्विड गिव सी सॉलिड प्लस ट्वाईस एस सॉलिड, तर अशा वेळेला आपल्याला त्याचा डेल्टा एच झिरो हा -88 किलो ज्यूल आल्याचं दिसून येणार आहे. लक्षात मुद्दा. त्याच्यानंतर हे जे कोइफिशियंट्स जे आहेत बॅलन्स थर्मोकेमिकल इक्वेशनचे, त्यांना तुम्ही मल्टीप्लाय किंवा डिव्हाइड करू शकता बाय अ न्यूमरिकल फॅक्टर. जसं उदाहरणार्थ समजा मी याला दोनने मल्टीप्लाय करतो, मग दोनने मल्टीप्लाय केल्यावर हे काय होईल, ट्वाईस ऑफ एन टू प्लस सिक्स एच टू गिव्स फोर एन एच थ्री. बरोबर आहे, म्हणजे याला न्यूमरिकल फॅक्टरनी मल्टीप्लाय केलं तर चालू शकतो. फक्त एक लक्ष द्या, तुम्ही बॅलन्स केमिकल इक्वेशनला ज्या न्यूमरिकल फॅक्टरनी मल्टीप्लाय केलाय त्याच फॅक्टरनी त्याच्या डेल्टा एच झिरोच्या व्हॅल्यूला सुद्धा मल्टीप्लाय करायचं आहे. म्हणजे ही झाली -200 किलो ज्यूल ऍट 298 केल्विन अँड 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. समजतंय, म्हणजे आपण बॅलन्स थर्मोकेमिकल इक्वेशनला न्यूमरिकल फॅक्टरनी मल्टीप्लाय करू शकतो, डिव्हाइड सुद्धा करू शकतो. चला डिव्हाइड करू आपण. याला समजा डिव्हाइड आपल्याला टू नी करायचं म्हटलं, याचा कोइफिशियंट वन आहे, म्हणजे काय येईल, हाफ एन टू प्लस 3/2 एच टू गिव्ज अस, याला दोन्ही डिव्हाइड केलं, एनएच थ्री गॅस, आणि याचा डेल्टा एच झिरो जो आहे त्याला सुद्धा दोन्ही डिव्हाइड करा, म्हणजे येईल तो -50 किलो ज्यूल ऍट 298 केल्विन अँड 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे इथे आपण टू नी मल्टीप्लाय केलाय तर इथे आपण टू नी डिव्हाइड केलेला आहे. समजतंय की नाही? आणि म्हणून सांगितलंय की कोइफिशियंट्स ऑफ थर्मोकेमिकल इक्वेशन कॅन बी मल्टीप्लाइड बाय ऑर डिव्हाइडेड बाय अ न्यूमरिकल फॅक्टर, सेम ऑपरेशन मस्ट बी डन ऑन द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच झिरो. जर का इथे दोन्ही मल्टीप्लाय केलं बॅलन्स केमिकल इक्वेशनला तर डेल्टा एच झिरोच्या व्हॅल्यूला सुद्धा दोन्ही मल्टीप्लाय करा. जर का आपण याला दोन्ही डिव्हाइड केलेला आहे तर डेल्टा एच झिरोच्या व्हॅल्यूला सुद्धा दोन्ही डिव्हाइड आपण करायला पाहिजे. समजतंय ना? त्याच्यानंतर जर का रिएक्टन आणि प्रॉडक्ट हे इलेक्ट्रोपिक फॉर्म मध्ये असतील तर ते त्यांच्या पायाशी आपण लिहायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कार्बन हा त्याच्या ग्राफाइट इलेक्ट्रोपिक फॉर्म मध्ये असेल तर रिएक्शनच्या दरम्यान कार्बनच्या पायाशी तुम्ही ग्राफाइट लिहायला पाहिजे. जसं आपण फिजिकल स्टेट लिहित होतो तशीच इलेक्ट्रोपिक फॉर्म माहिती असेल तर ती त्या ठिकाणी मेन्शन करायला पाहिजे. पुढे
टेम्परेचर प्रेशर द्यायला पाहिजे आपण दिलंच आहे बघा टेम्परेचर प्रेशर तर हे सगळे कन्व्हेन्शन्स आहेत हे सगळे रूल्स आपण या ठिकाणी दिले आहेत एकदा रॅपिड रिवाइज करू पहिला सांगितलं की बॅलन्स पाहिजे तुम्ही कोएफिशिएंट हे होल नंबर घ्या की फ्रॅक्शन घ्या डझंट मॅटर पण ती बॅलन्स पाहिजे डेल्टा एच झिरो ची व्हॅल्यू लिहा जर का निगेटिव्ह असेल तर एक्झोथर्मिक आहे पॉझिटिव्ह असेल तर एंडोथर्मिक आहे फिजिकल स्टेट लिहा त्यांच्या त्याच्यानंतर डेल्टा एच झिरो ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह फॉरवर्ड डायरेक्शन साठी आणि बॅकवर्ड डायरेक्शन साठी त्याचं मॅग्नेट्यूड सेम असतं फक्त त्याची साईन ही अपोजिट असते त्याच्या पुढे आपण सांगितलं की या बॅलन्स केमिकल इक्वेशनला तुम्ही न्यूमरिकल फॅक्टरनी मल्टीप्लाय करू शकता डिव्हाइड करू शकता फक्त जे ऑपरेशन तुम्ही या थर्मोकेमिकल इक्वेशनवर कराल तेच ऑपरेशन तुम्ही डेल्टा एच झिरोच्या व्हॅल्यूवर सुद्धा आठवणीनी करायला पाहिजे पुढे आपण सांगितलंय जर का इलेक्ट्रोपिक फॉर्म असेल तो त्याच्या पायाशी लिहा आणि जी काही इक्वेशन तुम्ही लिहाल त्याचं टेम्परेचर प्रेशर हे सुद्धा आपण मेन्शन करायला पाहिजे तर दिस इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ थर्मोकेमिकल इक्वेशन आणि कन्व्हेन्शन्स व्हाईल रायटिंग द बॅलन्स थर्मोकेमिकल इक्वेशन लक्षात येत आहे आता आपण एक नवीन कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊ की आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन त्याला स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन असं देखील म्हणतात आणि त्याचा सिम्बॉल आहे डेल्टा एच झिरो एफ म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड डोक्यावर झिरो म्हणजे स्टँडर्ड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आता ही जी व्हॅल्यू आहे इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ सबस्टन्स मे बी एक्झोथर्मिक रिएक्शन ऑर मे बी एंडोथर्मिक रिएक्शन एखादा प्युअर कंपाऊंड तयार होताना एखाद्या वेळेला एनर्जी रिलीज होऊ शकते म्हणजे ती एक्झोथर्मिक असू शकते किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब होऊ शकते म्हणजे ती एंडोथर्मिक रिएक्शन सुद्धा असू शकते आता डेफिनेशन काय याची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची इट इज द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ अ प्युअर कंपाऊंड इन इट्स स्टँडर्ड स्टेट फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट इन देअर स्टँडर्ड स्टेट ऍट अ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर बघा काय कन्सेप्ट आहे इट इज द एन्थाल्पी चेंज हा एन्थाल्पी चेंज आहे इट इज द एन्थाल्पी चेंज याला फॉर्मेशन म्हटलंय आपण इथे एफ यू इट इज द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ अ प्युअर कंपाऊंड इन इट्स स्टँडर्ड स्टेट फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट इन देअर स्टँडर्ड स्टेट ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर एक गोष्ट लक्षात आहे आपण पाहतोय एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जर का स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे तर स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरलाच आपल्याला ते घ्यावं लागेल त्याचबरोबर जो कंपाऊंड तयार करायचा आहे तो त्याच्या स्टँडर्ड फिजिकल स्टेटमध्ये पाहिजे आणि तो ज्यांच्यापासून तयार होणार आहे ते पण त्यांच्या स्टँडर्ड फिजिकल स्टेटमध्येच पाहिजे या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर जो सबस्टन्स तुम्हाला तयार करायचा आहे तो वन मोलच तयार करायचा आणि तो स्टँडर्ड फिजिकल स्टेटमध्येच तयार करायचा आणि तो प्युअर कंपाऊंडच तयार करायचा आहे म्हणजे तीन गोष्टी सांगितल्या वन मोल तयार करायचा आहे प्युअर कंपाऊंड तयार करायचा आहे आणि स्टँडर्ड फिजिकल स्टेटमध्ये तयार करायचा आहे आणि चौथा मुद्दा तो त्याच्या कॉन्स्टिट्युएंट पासूनच तयार करायचा आहे म्हणजे असं नाही की मिथेन दुसऱ्या कोणत्या तरी दोन रिएक्टन पासून मिथेन तयार केला असं नाही चालणार जर का एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणतोय आपण तर तो त्याच्या कॉन्स्टिट्युएंट पासूनच तयार व्हायला पाहिजे आणि ते कॉन्स्टिट्युएंट सुद्धा त्यांच्या स्टँडर्ड फिजिकल स्टेटमध्ये पाहिजे बघा कोणकोणत्या अटी आहेत पहिली अट ज्याला तयार करायचा तो वन मोल ज्याला तयार करायचा तो प्युअर कंपाऊंड तयार करा त्याला स्टँडर्ड स्टेटमध्ये तयार करा बरोबर आहे ज्याला तयार तुम्ही करणार आहात तो त्याच्याच कॉन्स्टिट्युएंट पासून तयार करा आणि ते कॉन्स्टिट्युएंट सुद्धा स्टँडर्ड स्टेटमधलेच तुम्हाला घेणं आवश्यक आहे आणि म्हणून डेफिनेशन काय दिली इट इज द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ अ प्युअर कंपाऊंड इन इट्स स्टँडर्ड स्टेट फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट इन देअर स्टँडर्ड स्टेट ऍट अ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर दिस इज कॉल्ड ऍज द स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन ऑर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन याचं एक्सप्लेनेशन काय द्याल तुम्ही द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज -74.8 किलो जूल म्हणजे इट इज एक्झोथर्मिक रिएक्शन काय केलंय आपण
वन मोल ऑफ अ मिथेन ला आपण तयार केलाय, प्युअर मिथेन वन मोल त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार केलाय। मिथेन म्हणजे CH4, मग यामध्ये कोणकोण येतं, कार्बन आणि हायड्रोजन, हे झाले त्याचे कॉन्स्टिट्युएंट। मग त्या मिथेनला तयार करायचं त्याच्याच कॉन्स्टिट्युएंट पासून, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन पासून, इन देअर स्टँडर्ड स्टेट ऍट अ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर। आता वॉटरला तयार करायचं होतं, वन मोल ऑफ वॉटरला तयार करायचं, त्यासाठी जो एन्थाल्पी चेंज आहे दॅट इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर, हा वन मोल तयार करायचा आहे। प्युअर वॉटर तयार करायचं आहे त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये तयार करायचं आहे, त्याच्याच कॉन्स्टिट्युएंट पासून तयार करायचं आहे। त्याचे कॉन्स्टिट्युएंट कोण आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, बरोबर आहे, आणि ती बॅलन्स पण असली पाहिजे, हा वन मोलच लागेल, त्या दृष्टीने यांना बॅलन्स तुम्हाला करायचे। कॉन्स्टिट्युएंट आहे ते सुद्धा स्टँडर्ड स्टेट मध्येच लागतील, आणि मग जो एन्थाल्पी चेंज येईल दॅट विल बी द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर। तर डेफिनेशन काय आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची, इट इज द एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ अ प्युअर कंपाउंड इन इट्स स्टँडर्ड स्टेट फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट इन देअर स्टँडर्ड स्टेट ऍट अ स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर। लक्षात घ्या ना हे। आता याच्या काही इम्पॉर्टंट नोट्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे। काय आहे पहिली नोट बघा, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एन एलिमेंट फ्रॉम इट्स सेल्फ इज टेकन एज झिरो। काय म्हटलंय, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एन एलिमेंट फ्रॉम इट्स सेल्फ इज टेकन एज झिरो, म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन झिरो आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 झिरो आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Cl2 झिरो आहे। ह्या महत्वाची नोट आहे बघा, प्रॉब्लेम पर्पज साठी कमी पडणार आहे आपल्याला। काय नोट आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एन एलिमेंट फ्रॉम इट्स सेल्फ इज टेकन एज झिरो। आता दुसरी एक महत्वाची कन्सेप्ट जी सुद्धा प्रॉब्लेम साठी कामाची आहे, द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन व्हॅल्यूज कॅन बी यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड हीट ऑफ एनी केमिकल रिएक्शन। कुठल्याही केमिकल रिएक्शनचा एन्थाल्पी चेंज काढण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मदत करू शकतं। कशा पद्धतीने ते आपण लक्षात घेऊ। पहिले वाक्य काय बघा, स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन कॅन बी यूज टू डिटरमाइन द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ऑफ एनी केमिकल रिएक्शन। लेट अस कन्सिडर द जनरल केमिकल रिएक्शन, ए प्लस बी गिव्ह सी प्लस डी, यामध्ये ए आणि बी रिएक्टंट आहे तर सी आणि डी हे प्रॉडक्ट आहे। आता ए आणि बी हे एकमेकांसोबत रिएक्ट होतात आणि सी आणि डी या प्रॉडक्टला तयार करतात। या केमिकल रिएक्शनच्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे तो ΔH0 आहे, आणि तो एन्थाल्पी चेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे। मग तो जर का कॅल्क्युलेट करायचा आहे तर एक मार्ग कोणता आहे, जे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट आहे त्यांच्या एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशनच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे। मग त्याचा काय फायदा होईल, तर एक फॉर्म्युला आहे बघा, एन्थाल्पी चेंज ऑफ द केमिकल रिएक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल प्रॉडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल रिएक्टंट। सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल प्रॉडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑल रिएक्टंट, यालाच या पद्धतीने लिहितात, द टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट। चला हा फॉर्म्युला या जनरल केमिकल इक्वेशनला अप्लाय करू। कोण आहे प्रॉडक्ट, सी आणि डी आहे, मग काय लिहिलं, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ डी म्हणजेच टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए प्लस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बी म्हणजेच टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट। मग हे आहे टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, हे आहे टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच एन्थाल्पी चेंज ड्युरिंग धिस केमिकल रिएक्शन। आता एक अजून थोडी कॉम्प्लिकेटेड करू, ए ए प्लस बी बी गिव सी सी प्लस डी डी, हे स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल डी हे स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट्स आहे, आणि या रिएक्शनच्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे तो आपल्याला काढायचा आहे। मग कसा काढणार, आपण फॉर्म्युला सांगितलाय, टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट। मग इथे अप्लाय करा, सी जो स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट आहे इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस डी जो स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट आहे इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी,
हा जो ब्रैकेट है हा झाला टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट माइनस ए इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ ए प्लस बी इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी हा ब्रैकेट झाला टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टर। फॉर्मुला कसा तयार केलाय बघा, या रिएक्शनच्या दरम्यानचा एन्थाल्पी चेंज करायचा आहे, मग सी इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी प्लस डी इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी हे झालं टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट माइनस ए इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ ए प्लस बी इंटू हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी हे झालं टोटल एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट। आणि या दोघांमधला डिफरन्स घेतला म्हणजेच एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग धिस केमिकल रिएक्शन तुम्हाला काढता येणार आहे। या दोन मुद्द्यांची गरज तुम्हाला पडणार आहे प्रॉब्लेमच्या वेळेला लक्ष द्या। सध्याला आपण टॉपिक बघितला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, इट मे बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह म्हणजेच इट मे बी एंडोथर्मिक ऑर एक्झोथर्मिक। एखादा सबस्टन्स तयार होणे ही एखाद्या वेळेला एक्झोथर्मिक कन्सेप्ट पण असू शकते किंवा एंडोथर्मिक कन्सेप्ट पण असू शकते, म्हणजे ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड एनर्जी मे बी रिलीज ऑर मे बी ऍब्सॉर्ब। ठीक आहे, पुढे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, त्यालाच आपण स्टँडर्ड हीट ऑफ कंबशन असं म्हणत असतो। आणि हीट ऑफ कंबशन मात्र ऑलवेज निगेटिव्ह आहे, ऑलवेज एक्झोथर्मिक कन्सेप्ट आहे हे डोक्यामध्ये ठेवा। आता एक्झोथर्मिक का बरं आहे, कंबशन म्हणजे जळणे आणि ते एनर्जी प्रोड्यूस करतं, एनर्जी रिलीज करतं, म्हणून त्याला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो। म्हणूनच डेल्टा एच सी म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन इज ऑलवेज निगेटिव्ह, इट इज ऑलवेज एक्झोथर्मिक कन्सेप्ट। व्हॉट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, डेफिनेशन लक्षात घ्यायची आहे। इट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग द कम्प्लीट कंबशन ऑफ, पहिला महत्वाचा शब्द, ड्यूरिंग कम्प्लीट कंबशन ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स, वन मोल हा दुसरा महत्वाचा शब्द, इन स्टँडर्ड स्टेट इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन तिसरा महत्वाचा शब्द। तीन अंडरलाईन केलंय, पहिलं कम्प्लीट कंबशन करायचं आहे कोणाचं, वन मोल ऑफ अ सबस्टन्स इन प्युअर स्टेट मध्ये, कोणाच्या सोबत, एक्सेस ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची मुभा आहे तुम्हाला, तो वन मोल सबस्टन्स पूर्ण कंबशन त्याचं करायचं आहे, त्यासाठी जेवढा ऑक्सिजन लागेल तेवढा वापरायला हरकत नाही आहे। आणि मग त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन। पुन्हा डेफिनेशन, इट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग द कम्प्लीट कंबशन ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स इन स्टँडर्ड स्टेट इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ ऑक्सिजन किंवा विथ एक्सेस ऑफ ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड एज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन। अँड ही स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन इज ऑलवेज निगेटिव्ह, इट इज ऑलवेज एक्झोथर्मिक कन्सेप्ट। बघा आता आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ कार्बन काढायचं, मग कोणाचं, कार्बनचं ना, मग तो त्याचं कम्प्लीट कंबशन करायचं, तो वन मोल घ्यायचा, तो एक्सेस ऑफ ऑक्सिजन सोबत त्याचं कंबशन करायचं आहे, आणि मग त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ कार्बन। सी सॉलिड डायमंड प्लस ओ टू गॅस गिव्ह सीओ टू गॅस, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ कार्बन इज -395.4 किलो ज्यूल, एक्झोथर्मिक आहे। ऍसिटिलिन घेतला, ऍसिटिलिनचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन काढायचं आहे, पहिला मुद्दा तो वन मोल घ्या, दुसरा मुद्दा त्याचं कम्प्लीट कंबशन करा, तिसरा मुद्दा कम्प्लीट कंबशन साठी जेवढा आवश्यक आहे तेवढा ऑक्सिजन वापरा, एक्सेस ऑफ ऑक्सिजन वापरा। मग काय झालं, सी टू एच टू सॉलिड हा कंबशनच्या दरम्यान 5/2 ओ टू गॅस वापरतो, देतो आपल्याला सीओ, ट्वाईस ऑफ सीओ टू गॅस आणि एच टू ओ लिक्विड, या रिएक्शनच्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट विल बी द एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ सी टू एच टू दॅट इज ऍसिटिलिन। डेफिनेशन काय आहे, इट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ड्युरिंग, पहिला महत्वाचा शब्द कम्प्लीट कंबशन ऑफ, दुसरा महत्वाचा शब्द वन मोल ऑफ अ कंपाउंड इन स्टँडर्ड स्टेट, तिसरा महत्वाचा शब्द इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड एज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन विच इज ऑलवेज निगेटिव्ह। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तीन कन्सेप्ट बघितलेले आहेत, थर्मोकेमिकल इक्वेशन त्याचे कन्व्हेन्शन आपण बघितले, नंतर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेल्या आहेत। थँक्यू।